नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं रहस्य मराठीच्या या कार्यक्रमात. मित्रांनो, आपण सर्वांचे राहणीमान, आवड, निवड पूर्ण वेगवेगळी असते. प्रत्येकाची एक वेगळी ओळख असते, एक विशेषता असते. त्याचप्रमाणे जे भूत, प्रेत, आत्मा आहेत यांची एक वेगळी विशेषता, प्रकार आणि ओळख असते, आणि हेतूही वेगवेगळा असतो. तर चला जाणून घेऊया काय आहे हे भूतांचे प्रकार आणि काय आहे त्यांची विशेषता, त्यांची नावं जे भारतातल्या लोककथांमध्ये आढळतात. चला बघूया. प्रेत प्रेतनी असे म्हटले जाते की ज्या पुरुष अथवा स्त्रीची मृत्यू त्यांच्या लग्नाआधी होते किंवा ज्यांच्या इच्छा अपूर्ण राहतात त्यांची आत्मा त्यांच्या मृत्यूनंतरही भटकत राहते. मग ह्या आत्म्यांपासून लग्न झालेले आणि आनंदमयी जीवन जगणाऱ्या लोकांना जास्त धोका असतो. या आत्मा त्या लोकांच्या शरीराला काबीज करून ऐशोआरामी जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. या आत्म्यांकडे रूप बदलण्याची शक्ती असते आणि हे प्रेत आणि प्रेतनी नावाच्या आत्मा छोट्या तलाव आणि विहिरींजवळ आढळतात. चेडीपी अशा स्त्रिया ज्यांना आजही देवदासी म्हणून सोडले जाते, एक प्रकारे यांना मंदिरांच्या वैश्याही म्हटले जाते. असे सांगितले जाते की जेव्हा या स्त्रियांची मृत्यू होते तेव्हा त्या चेडीपी बनतात आणि रात्रीच्या वेळेस या आत्मा लोकांच्या घरात प्रवेश करतात आणि झोपलेल्या तरुण पुरुषाच्या अंगठ्याने ही चेडीपी रक्त पिते. आणि जर त्या पुरुषाचं रक्त त्या चेडीपीला आवडलं तर ती दुसऱ्या दिवशी परत येते आणि असे ती तोपर्यंत करते जोपर्यंत तो व्यक्ती कमजोर होऊन त्याची मृत्यू होत नाही. जलपिशाच जे लोक तलाव, विहीर, नदी अशा जागी पाण्यात उडी मारून आत्महत्या करतात अथवा पाण्यात बुडून ज्यांची मृत्यू होते ते जलपिशाच बनतात. म्हटले जाते की जलपिशाच नावाच्या या आत्मा तरुण मुलामुलींना खोल पाण्यामध्ये खेचून घेतात आणि त्यांना बुडवून मारून टाकतात. बोलतात की जलपिशाच दिसायला खूपच भयानक असतात आणि रात्रीच्या वेळेस ते पाण्याच्या बाहेर येतात. त्यांचे केस खूप लांब असतात आणि नेहमी ओले असतात आणि डोळे पूर्णपणे पांढरे असतात. ब्रह्मराक्षस असे ब्राह्मण पंडित जे विद्वान होते पण ज्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग लोकांना फसवण्याकरता केला अथवा पाप करण्याकरता केला अशा ब्राह्मण पंडितांना ब्रह्माचा शाप म्हणून त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची आत्मा ब्रह्मराक्षस बनते आणि या ब्रह्मराक्षसांकडे खूप सारी जादुई शक्ती असते. आणि ब्राह्मणाची आत्मा होण्याकारण ही ज्ञानी आणि चतुर असते. असे म्हटले जाते ब्रह्मराक्षस हे दिसायला भयानक राक्षसासारखेच दिसतात. ज्यांच्या डोक्यावर दोन शिंग असतात आणि दात लांब असतात आणि त्यांची हातापायाची नख जनावरांप्रमाणे लांब असतात. लोकांचे म्हणणे आहे की हे ब्रह्मराक्षस वटवाघुळांप्रमाणे झाडाला उलट लटकतात. चीरबत्ती चीर याचा अर्थ आहे भूत आणि बत्ती म्हणजे प्रकाश. चीरबत्ती नावाच्या या भूताटकीच्या प्रकाशाला भारतात नेहमीच बघितले जाते. मुख्यतः गुजरातच्या रणौक कच्छ आणि पश्चिम बंगालच्या सुंदरबनच्या भागात घनदाट अंधारामध्ये असा प्रकाश दिसतो जो जमिनीपासून थोड्या उंचीवर फिरत असतो. पण पाठलाग केल्यानंतर हा प्रकाश तुमच्यापासून लांब जाऊ लागतो आणि तुम्हाला दलदलीसारख्या खतरनाक जागी घेऊन जातो. असे म्हटले जाते की ज्या लोकांची मृत्यू दलदलीमध्ये फसून झालेली असते त्यांची आत्मा ही चीरबत्ती बनते. डायन किंवा हडळ जिला इंग्लिशमध्ये विच म्हटले जाते ही जिवंत अथवा मृत असू शकते पण जास्त तर ही
जिवंतच असते. डायन नावाच्या या स्त्रिया सैतानाच्या पुजारण असतात आणि काळा जादू करण्यात तज्ज्ञ असतात आणि यांना आपली शक्ती वाढवण्यासाठी आणि जवान राहण्याकरता सैतानाला जवान अथवा लहान मुलामुलींची बळी द्यावी लागते. नंतर ती त्यांच्या रक्तामध्ये आंघोळ करते. वेताळ या अशा आत्मा असतात ज्या स्मशानामध्ये भटकत असतात आणि कोणत्या मेलेल्या माणसाच्या शरीराला ही आत्मा घर करून घेते, ज्याच्यानंतर त्या शरीराचं पूजणं बंद होते आणि ते शरीर जिवंत माणसाप्रमाणे वाटते. पण माणसाच्या शरीरात राहूनही या वेताळ नावाच्या आत्मा आरामाकरता झाडाला उलटं लटकतात. चुडेल काही अशा बायका ज्यांची मुलाला जन्म देताना मृत्यू होते किंवा ज्या बाईचा क्रूरपणे खून केला जातो त्या बाईची आत्मा चुडेल बनते. चुडेलचं खरं रूप दिसायला अतिशय भयानक असतं, पण ही चुडेल कोणत्या जवान आणि सुंदर स्त्रीचं रूप घेऊन पुरुषांना आपल्या वशमध्ये करते आणि हे संमोहित पुरुष मग स्वतःचा किंवा कोणाचाही जीव घेऊ शकतात. पिशाच ज्यांना आदमखोरही म्हटले जाते, या आत्मा फक्त रात्रीच्या वेळेस बाहेर निघतात. या पिशाचांकडे खूप सारी शक्ती असते, जसे की रूप बदलणे, हवेमध्ये उडणे किंवा गायब होऊन जाणे. म्हटले जाते पिशाच जिवंत अथवा मृत व्यक्तीचं मांस खायला त्यांचा शिकार करतात. पिशाचला अंधारमय आणि घाणेरड्या जागा खूप आवडतात. महिला पिशाचला पिशाचनी म्हणतात, जी तरुण पुरुषांचा शिकार करते आणि त्यांचं मांस खाते. जिन्नात ज्यांना संक्षिप्तमध्ये जीन म्हटले जाते, खूप शक्तिशाली आणि अमानवीय शक्तीने भरलेले असतात. ज्यांच्यामध्ये चांगले आणि वाईट जीन असतात आणि वाईट जीन खूपच खतरनाक असतात. जीन लोकांच्या घरात अथवा त्यांच्या आजूबाजूच्या परिसरात राहू शकतात. बोलतात की हे जीन जेव्हा तुमच्या जवळपास असतात तेव्हा तुम्हाला जळत असलेल्या किंवा सडत असलेल्या मांसाची दुर्गंधी येते. म्हटले जाते की वाईट जीन लोकांच्या शरीरात प्रवेश करून वाईट कर्म पूर्ण करतात आणि दुसरीकडे चांगले जीन लोकांचा जीवही वाचवतात. तर मित्रांनो, हे होते भारतातील लोकतांत्रप्रमाणे भूतांचे प्रकार आणि त्यांची नावं. मित्रांनो, आजसाठी इथेच थांबू आणि पुढे भेटू एका नवीन रहस्यपूर्ण व्हिडिओसोबत, एका गोष्टीसोबत, एका विषयासोबत. तर मित्रांनो, जाता जाता जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. आत्तासाठी नमस्कार.